आपल्या सर्वांनाच माहिती आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं गेल्या 20-25 दिवसापासून आम्ही गावभेटीचा दौरा करत आहोत आणि आज त्याच निमित्तानं आज आम्ही सगळेजण सांगवी गावात तुमच्या सगळ्यांच्या भेटीसाठी आलेलो आहोत. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मी गेल्या अनेक वर्षापासून विधानसभा किंवा लोकसभेच्या निमित्तानं आपल्या गावात आमदार किंवा खासदारांच्या निवडणुकीसाठी आणि त्यांच्या प्रचारासाठी नेहमीच येत असायची. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000 अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. यावेळेच्या निवडणुका नेहमीप्रमाणेच आहेत, पण तशा बघायला गेलं तर वेगळे आहेत. इतिहासानं आपल्याला सगळ्यांनाच एका वेगळ्या परिस्थितीवरती आणून सोडलेलं आहे. तसं बघायला गेलं तर निवडणुका ह्या नेहमीच होत असतात. आज सावरे साहेबांनी सांगितलं की गेल्या काही वर्षामध्ये जो बदल झालेला आहे तो मला खरंच आज मी बऱ्याच दिवसांनी सांगवीमध्ये आले. आपण जेव्हा यायचो तेव्हा ह्या इतिहासाचं पटांगण असायचं आणि इथंच आपली सभा असायची आणि तेव्हा आपण ह्याच्यासाठी प्रयत्न करत होतो की ह्या सगळे सभा मंडप व्हायचं आहे त्यासाठी निधी वगैरे ह्या सगळ्या गोष्टीसाठी. पण आज जेव्हा बघतो सगळ्या प्रत्येक गावामध्ये हेच स्वरूप आहे. प्रत्येक गावामध्ये गेलं की चांगले सभामंडप आहेत, चांगले मंदिरं आहेत, चांगल्या सडका आहेत, जिकडे तिकडे असे पेवर बसवलेले आहेत. आणि प्रत्येक गावात गेलं की तिथले सरपंच असतील, तिथले कोणी पुढारी असतील, प्रत्येक जण हेच सांगतं की आमच्या गावामध्ये इतक्या इतक्या कोटीचा निधी आलेला आहे. आणि मला नक्की हे माहिती आहे की देवसुद्धा सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही, तर आपले दादा तर माणूस आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की काही गोष्टी झाल्या नसतील, नक्कीच काही अडचणी असतील, पण काही ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आपले अनेक अडचणी आहेत, मला माहिती आहे जाईल तिथे कुणाची पाण्याची अडचण आहे, कुणाची काही शेतीमध्ये क्षार आहेत, कुणाच्या कुणाच्या जमिनी बंधाऱ्यामुळे पाणी येत आहे, कुणाच्या अजून प्रत्येक ठिकाणी जाईल तिथे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत. पण ते स्थानिक पातळीवर आपण सोडवू शकतो. जिल्हा परिषद आहे, ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, ते त्या लेवलचे आहे, तिथले तिथे पुढारी आहे तिथे. पण आत्ताची ही जी निवडणूक आहे ही वेगळी आहे, ही देशाची निवडणूक आहे. आपल्याला माहित आहे की आदरणीय पंतप्रधान साहेबांच्या विकासाच्या जोडीला आदरणीय दादांची जर जोड मिळाली तर आत्ता जो आपण सगळेजण विकास बघत आहात, कुठेही जा, वाड्या वस्त्यावर जा, खेडोपाडी जा, कुठेही जा, म्हणजे अगदी डोंगर दऱ्यामध्ये मी काल वेल्ल्याला आणि भोरला सुद्धा जाऊन आले, कुठेही जा, जो तो सांगतोय की जो काही निधी आलेला आहे तो दादांच्याच मार्फत आलेला आहे. म्हणून मला एवढंच सांगायचंय की दादांचं जे विजन आहे, दादांनी जे आजपर्यंत जनतेसाठी आणि त्यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी जे रात्रंदिवस झटतात ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यांची नेहमी हीच इच्छा राहिलेली आहे की माझा शेवटचा माणूस त्यांच्या अडीअडचणी कशा सुटतील आणि तो कसा सुखी राहील, हेच ते नेहमी पाहत आहे आणि रात्रंदिवस कष्ट करतात. आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांना हीच विनंती करते की आत्ताच्या त्यांच्या दादांच्या ज्या विकासाच्या विजनच्या गोष्टी आहेत, त्यांनी एवढा विकास होत आहे तर नंतर त्यांचाच विचाराचा जर खासदार असेल तर अजून किती गोष्टी त्या सोडवू शकतील, अनेक अडचणी सोडवू शकतील. आणि म्हणूनच मी आपल्या सर्वांना विनंती करते की येणाऱ्या निवडणुकामध्ये आपल्याला घड्याळाला परत भरपूर मतदान करायचं आहे. घड्याळ तेच आहे, फक्त नवीन वेळ आहे. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की आपण आजपर्यंत नेहमीच सगळे बारामतीकर भरभरून दादांवरती प्रेम करत आलात, पाठबळ देत आलात,
आणि हेच पाठबळ आणि प्रेम दादांना ऊर्जा देतं आणि काम करण्याची शक्ती देत आलेलं आहे आजपर्यंत. आणि हीच ऊर्जा तुम्ही अजून द्याल आणि त्यांना अजून बळ द्याल हीच अपेक्षा बाळगते. आणि हे बळ तुम्ही मतदानाच्या द्वारे द्याल हीच खात्री बाळगते. तुम्ही सगळेजण मला भेटण्यासाठी, मला इथे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने हजर राहिलात त्याबद्दल मी सगळ्या गावकऱ्यांचे मनापासून आभार मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.